आजच्या संगणकीय आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी असलेल्या युगात तरुणांचा कल हा केवळ तंत्रज्ञान विकसित करण्याकडेच असतो. पण कोल्हापूर जिल्ह्यातील केरली येथील डॉक्टर मंगेश गुरव यांनी IIT पवईमध्ये PhD पूर्ण करून शेतीसाठी वरदान ठरणारं सॉइल मॉनिटरिंग उपकरण तयार केलंय. या संशोधनामुळे शेतीला फायदा होणार असून पाणी आणि जमिनीचा पुरेपूर वापर करणं शक्य होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केरली इथल्या डॉक्टर मंगेश राजन गुरव यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर पवई इथल्या IIT या संस्थेत त्यांनी PhD साठी प्रवेश घेतला. डॉक्टर मंगेश राजन गुरव यांनी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शेतीसाठी वरदान ठरणारं संशोधन केलंय. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा फायदा कसा होईल याकडे त्यांचं संशोधन सुरू होतं. ते त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलंय. त्यांनी सध्या केंद्र सरकारच्या स्टार्टअपच्या माध्यमातून प्रोक्सिमल सोइल सेन्स नावाची कंपनी चालू केली आहे. प्रोक्सिमल सोइल सेन्स कंपनीच्या सहाय्यानं शेतीकरिता फायद्याचं असणारं आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचा डॉक्टर मंगेश गुरव यांचा मानस आहे. डॉक्टर मंगेश गुरव यांनी बनवलेल्या उपकरणाच्या सहाय्यानं मातीतल्या आर्द्रतेचं अचूक प्रमाण जाणून घेता येतं. हे उपकरण सौर ऊर्जेवर चालतं. 4 तासात चार्ज होऊन पुढं 5 दिवस ते कार्यक्षम राहू शकतं. या उपकरणातील सेन्सरची खासियत अशी की मातीतील आर्द्रता तपासून आवश्यक कमी अधिक पाणी सोडण्याचे निर्देश हे उपकरण शेतकऱ्याला देतं, जेणेकरून शेतकरी पाण्याचं नियोजन योग्यरित्या करू शकतो आणि पाण्याचीही बचत होते. तसंच जमिनीचा कस आणि दर्जा देखील कायम राखला जातो. या उपकरणासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स हे तंत्रज्ञान वापरलं असून त्याद्वारे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून शेतीतील पाण्याचं निरीक्षण आणि नियोजन करता येऊ शकतं असं डॉक्टर कुरव यांनी सांगितलं. तर आम्ही गेल्या 5-6 वर्षांच्या रिसर्चनंतर आम्ही अशी एक टेक्नॉलॉजी बनवली की ज्यातमध्ये तुम्ही कुठेही बसून जगा शेतातलं जे मॉइश्चर असतं किंवा शेतातलं जे जमिनीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी जे घटक असतं ते तुम्ही जगाच्या कोपऱ्यात कुठेही बसून निरीक्षण करू शकता. त्यासाठी आम्ही इंटरनेट ऑफ थिंग्स IoT ही टेक्नॉलॉजी पण वापरली आहे. त्यानुसार आणि ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही इव्हन रात्रीसुद्धा तुमच्या शेतात किती पाणी आहे हे सगळं मेजर करू शकता. आणि ही सगळी टेक्नॉलॉजी पूर्ण सोलरवर बनवली आम्ही, जी सोलरवर चालते. आणि ह्याचा वापर करून आपण जिथं भारतात जिथे तिथं पाण्याचं प्रमाण कमी, एकदम पाणी मुबलक प्रमाणात आहे, अशा पाण्याचा योग्य वापर करून आपण ही टेक्नॉलॉजी आपण पाण्याचा योग्य वापर करू शकतो शेतासाठी. त्यामुळं जमिनीचा कस पण सुधारतो, जमिनीचं पिकाचं उत्पन्न पण वाढू शकतं. सध्या पाण्याच्या अभावामुळे शेतीचं नुकसान होत आहे. जिथं पाण्याचा अभाव आहे आणि पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होऊ शकतं तिथं हे उपकरण वरदान ठरणार आहे. हे उपकरण पूर्णपणे भारतीय बनावटीचं असून ते वाजवी दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रोक्सिमल सोइल सेन्स कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. या संशोधनाच्या अनुषंगानं भारतात दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, बेंगळूर, पुणे, नाशिक आणि अन्य ठिकाणी पायलट प्रोजेक्ट घेऊन शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व पटवून दिलंय. डॉक्टर मंगेश गुरव यांना डॉक्टर राजूल पाटकर, डॉक्टर विनय पालपर्थी, डॉक्टर जोबिश जॉन यांची साथ लाभली असून या सर्वांना प्रोफेसर मरियम बघिनी आणि IIT दिल्लीचे डायरेक्टर प्रोफेसर रामगोपाल राव यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय.